मे 1961 पॅसेज अ. या देशामध्ये हजारो वर्षापूर्वी जे होण्याची आवश्यकता होती ते काम आम्हाला आता करावे लागत आहे. नद्यांना धरणे बांधावयाला आजपर्यंत थांबावयाला हवे होते असे मुळीच नाही. ती याच्यापूर्वीच बांधली असती तर फार बरे झाले असते. आज काही बाबतीत आम्ही पुढे गेलो आहोत, पण ही साधी प्राथमिक गोष्ट राहून गेली आहे. ज्या साध्या सामान्य अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी या देशामध्ये आजवर झाल्या नाहीत ही मूळची या आमच्या देशाची तक्रार आहे. पावसाचे पाणी अडवून धरले पाहिजे ही किती सामान्य गोष्ट आहे. देशाची संपत्ती कोठे आहे? देशाची संपत्ती सरकारच्या खजिन्यात नाही, श्रीमंतांच्या बँक बुकातही ती नाही. देशाची संपत्ती जी आहे ती परमेश्वराने, सृष्टीने व निसर्गाने देशाला दिलेली आहे. आपल्याकडे जी नैसर्गिक साधने आहेत त्या साधनांमध्ये देशाची संपत्ती साठविलेली आहे. हा विचार यापूर्वी आमच्या देशामध्ये उत्कटतेने व तीव्रतेने कधी कोणाच्या मनात आला नव्हता आणि त्याचा वापरही केला गेला नव्हता. आज तो विचार प्रथम आलेला आहे. हिंदुस्थानामधील एका एकरामध्ये 5 मन धान्य यावे आणि रशियामध्ये मात्र एकाच एकरात 25 मन धान्य यावे याचे कारण काय? रशियन माणसाला परमेश्वराने जास्त अक्कल दिली आहे आणि हिंदी माणसाला काय कमी दिली आहे? रशियनांनी त्यांना निसर्गाने दिलेल्या साधनांचा जास्त चांगला उपयोग केला, आम्ही तो केला नाही असा त्यातला खरा प्रकार आहे. तुमच्या आमच्या देशामध्ये नद्यांना किती महत्त्व आहे हे सांगावयाला नको. वर्धा जिल्ह्याचे नाव वर्धा काय आणि तुमच्या गावाचे नाव वर्धा काय? नदी वाहते म्हणून वर्धा, दुसरे काही कारण मला तरी दिसत नाही. अनेक मुलुखांची नावे नद्यांमुळेच पडली आहेत. नद्या हेच आमचे जीवन आहे. आचार्य कालेलकर नद्यांना लोकमाता म्हणतात. या लोकमाता नसत्या तर लोक कोठे राहिले असते कोण जाणे. सिंधू नदीच्या काठची सिंधू संस्कृती म्हणून आम्ही हिंदू. हिंदुस्थान हे नाव सिंधूमुळे मिळाले. नद्यांत नवजीवन देण्याची जी शक्ती आहे त्यातून आमचे जीवन निर्माण झाले आहे. पंजाबला पंजाब का म्हणतात माहीत आहे? 5 नद्यांचा मुलुक म्हणून पंजाब. आमचे सर्व जीवन नद्यांमध्ये साठविलेले आहे. पाण्याला जीवन म्हणतात. या जीवनाकडे आजपर्यंत आपण दुर्लक्ष केले ही पहिली मोठी चूक या देशामध्ये झालेली आहे. आज आम्ही जागे झालेलो आहोत. आज प्रत्येक गावात गेल्यानंतर सांगतात की पहा आमच्या गावाशेजारून एक नदी वाहत आहे. जणू काही नदी वाहत असल्याचा आजपर्यंत पत्ताच नव्हता. आता लोकांना जाणीव झाली आहे की या देशामध्ये पावसाचे पाणी पडते आणि नद्यांतून वाहून जाते, ते थांबविले पाहिजे. आम्ही यापूर्वी जी चूक केली ती आता दुरुस्त करावयाला लागला आहात. निसर्गाने दिलेल्या या पाण्याचा उपयोग लोकांचे जीवन समृद्ध करण्याकडे आम्ही आजवर प्रयत्न कधी केलाच नाही. ही चूक आज 20व्या शतकात आमच्या ध्यानात आली आहे आणि म्हणून आमच्या पंचवार्षिक योजनांमध्ये नद्यांच्या धरणाच्या कामांची चढाओढ लागलेली आहे.